प्रत्येकामध्ये कलावंत लपलेला असतो आणि लहान मुलांच्यामध्ये सुद्धा तो असतो. जर त्याला त्याच वेळी वाट मोकळी करून दिली, त्यांच्या कुंभाला फुटवा फुटू दिला आणि त्यांना फुटवा फुटू दिला, तर नक्कीच त्याचा वटवृक्ष होऊ शकतो. आणखी आपण त्यांची वाट मोकळी करण्याचं काम करतो. हे विद्यार्थी आहेत, हे छोटे विद्यार्थी आहेत, त्यांना आपण छोटे समजू नये. प्रत्येक छोट्या मुलामध्ये सुद्धा एक मोठा माणूस असतो, मोठ्या माणसाचंच एक ते छोटं रूप असतं. लहान मुलांना कमी न समजता त्यांना जर आपण ही वाट दिली, तर आजचे हे छोटे लेखक, छोटे साहित्यिक उद्या नक्कीच मोठे होणार आहे. आणि छोटी छोटी मुलं काहीतरी वेडवाकडं लिहितात, वेडवाकडं म्हणजे कोबड्या बोलत त्याच्या बोलतात, त्याला थोडासा आकार देण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यांच्या अवतीभोवती जे घडतं आहे ते त्यांनी पाहावं, त्यांच्या मनाला वाटणारं जे काय सुख असेल, दुःख असेल, आनंद असेल, ते त्याला शब्दात व्यक्त करता यावं. कारण हल्ली पत्रलेखन हे करता येत नाही लोकांना, आणि मग निबंध असेल, कथा असेल, कविता असेल, तर ह्या दूरच्या गोष्टी होतात. आपल्या मनातल्या भावना व्यक्त करणं याच्यासारखी मोठी गोष्ट नाही. जर ज्याला भावना व्यक्त करता येत नाहीत तो माणूस म्हणून जगू शकत नाही. माणूस पण यातच आहे की माणसाला हसता येतं, माणसाला रडता येतं, माणसाला प्रेम वाटून घेता येतं, माणसाला प्रेम देता येतं, आणि हे फक्त संवेदनाशील माणूस करू शकतो. आणि ही संवेदना ज्याच्या अंगात असते तो लेखक होऊ शकतो. आणि संवेदना सर्वात जास्त कुणाकडे असेल तर ती लहान मुलांच्यामध्येच असते. मोठा माणूस मोठा होईल तसा निबर होत जातो, आणि कोळी मुलं यांच्या जर संवेदना आज जपल्या तर ते सहवेदनासुद्धा